स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। नवरात्रोत्सवात उपवास करणाऱ्यांनी 12 नियमांचे काटेकोरपणे पालन करून उपवास प्रामाणिकपणे करणाऱ्यांना व्रताचे फळ मिळते असे म्हणतात। चला तर जाणून घेऊ नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी पाळायचे 12 नियम। 1. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी नवरात्रोत्सवाच्या काळात ब्रह्मचर्य पाळावे। या काळात अपशब्द बोलणे, खोटे बोलणे, रागावणे, वाद घालणे टाळावे। 3. पान, तंबाखू, गुटखा, मावा, सिगरेट, दारू इत्यादी अंमली पदार्थ यांचे व्यसन करू नये। मांसाहार करू नये। मसालेदार पदार्थ खाऊ नये। नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी त्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेनुसार उपवासाच्या व्रताचे पालन प्रामाणिकपणे करावे। रसोपवार, फुलो उपवास, दुग्धोपवास, लघु उपवास, अधोपवास, पूर्णोपवास असे उपवासाचे वेगवेगळे प्रकार आहेत। यापैकी योग्य त्या पर्यायाची निवड करावी। 5. आजारी असल्यास उपवास करणे टाळावे। ज्या मुलीची अथवा मुलीची मासिक पाळी सुरू आहे तिने उपवास करणे टाळावे। गरोदर महिलेने वैद्यकीय सल्ला घेऊन उपवासाबाबतचा निर्णय घ्यावा। युद्धकाळात उपवास टाळावा। उपवास करणाऱ्याने आपल्या वागण्यात क्षमा, उदारता आणि उत्साह आणावा। वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहिले पाहिजे। अधोपवास म्हणजे एक वेळचे जेवण उपवास करणाऱ्याने नवमीच्या दिवशी दुधाचे कोणत्याही प्रकारे सेवन करू नये। प्रामाणिकपणे व्रताचे पालन करावे। सप्तमी, अष्टमी आणि नवमी या 3 दिवशी उपवास करणाऱ्याने विधिवत व्रताची सांगता करावी। नवकुमारिकांना जेवण देऊन तसेच दक्षिणा देऊन व्रत पूर्ण करावे। 9. उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवर किंवा चटईवर झोपावे। मनाला संयमात ठेवले पाहिजे। व्रत करणाऱ्या व्यक्तीने देवी दुर्गाची पूजा केल्यानंतर इष्टदेवतेचे ध्यान करावे। उपवास करणाऱ्याने कामाशिवाय प्रवास करणे टाळावे। व्रत प्रामाणिकपणे करावे। व्रत मध्येच तोडू नये। विशेष परिस्थितीमुळे व्रतभंग करणे आवश्यक असल्यास देवीची माफी मागून व्रतभंग करावा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।